हे नमस्कार मित्रांनो, मी विकास पुन्हा स्वागत करतो आपलं ओढ नात्यांची आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मित्रांनो संडेचा दिवस आहे, घरची फॅमिली बाहेर गेलेली आहे, मी घरी एकटाच आहे आणि भूक लागलेली आहे, दुपारचा वेळ होतो आलेला आहे. आणि आज आपण मी निर्णय घेतला आहे की आज आपण घरीच काहीतरी बनवूया. आणि आज आपण बनवणार आहोत मस्त छान असं रुचकरचं चिकन. चिकनची रेसिपी दाखवणार आहेत आपल्याला. मी अगोदर काही दोन तीन वेळेस प्रयत्न केला होता चिकन बनवण्याचा, फॅमिली बाहेर गेल्यामुळे मला घरी कोणी नाही आहे, एकटाच आहे. आणि मग निर्णय घेतला हॉटेलमध्ये न जेवता घरीच स्वतःच्या हाताने काहीतरी चिकन वगैरे बनवूया. अगोदर एक दोन वेळेस ट्राय केली होती, आता पुन्हा तुम्हाला मी रेसिपी दाखवतो. खूप छान आणि खूप रुचकर अशी आपली रेसिपी असणार आहे, तर शेवटपर्यंत पाहत राहा. सो आता किचनमध्ये एंटर करतो आहे आणि रेसिपीसाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो. तर आता मी त्यासाठी 1 किलो चिकन आणलं आहे आणि ते आता जस्ट धुतलं 2 पाण्याने आणि मॅरिनेट करून ठेवलं आहे. मित्रांनो आपण पाहिलं, आपण चिकन आणलं 1 किलो आणि 2 पाण्याने मस्त स्वच्छ धुवून काढलं, त्यानंतर त्याला मॅरिनेट केलं. मॅरिनेट करण्यासाठी ना आपण त्या सगळ्यामध्ये लिंबू टाकलं, थोडंसं लिंबू पिळलं, अद्रक लसूणची पेस्ट टाकली, हळद टाकली गरजेनुसार, मीठ टाकलं आणि मसाला, हे सर्व मिक्स करून ना त्याला मस्त एकजीव करून घेतला आणि छानपैकी मॅरिनेट केलं आहे. त्याला पाणी सुटलं आहे तर ठीक आहे, थोड्या वेळ ठेवायचं मॅरिनेट केल्यानंतर, 1-15 मिनिटं ठेवायचं. तर जे चिकन आहे ना मित्रांनो, तर आपण कोकणी पद्धतीने बनवते स्पेशली. आणि हे जे चिकन आहे याची रेसिपी मला अमिताने शिकवलेली आहे, ट्राय करतो पाहूया आपण कसं बनतं चिकन. ना मित्रांनो ही रेसिपी आपल्या त्या मित्रांसाठी आहे जे घरी एकटे असतात आणि फॅमिली बाहेर गेल्यानंतर त्यांची इच्छा होते चिकन खाण्याची, आणि बरेच आपले फ्रेंड्स पण म्हणू शकतात. तर कसं ट्राय करतो आणि कसं चिकन बनतं ना दाखवतो तुम्हाला मी. त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवतो मी. सर्वप्रथम ना इथे कढीपत्ता घेतलेला आहे बारीक आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे वाटीमध्ये, कोथिंबीर बारीक केलेली आहे, आपला मसाला घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे आणि गरजेनुसार मीठ. मीठ आपल्याला फक्त गरजेनुसार टाकायचं आहे, ते मालवणी मसाला वगैरे आपण यूज करणार आहे यामध्ये. तर ना मित्रांनो जो मसाला आहे ना, हा मसाला मी काही प्रमोशन नाही करत आहे, पण हा जो मसाला आहे ना हा खातू मसाला यूज करतो, जो गुहागरला आणि त्याच्या गावाला त्याची कंपनी आहे खातू मसाल्याची. खूप स्वादिष्ट लागतो आणि कलरही खूप छान येतो भाजीला आणि चवही खूप सुंदर लागते. हा स्पेशली मी गुहागरहून आणलेला आहे खातू मसाला, हा टाकणार आहे आपण चिकनमध्ये. ना सर्वप्रथम आपण हा टोप घेतलेला आहे, या टोपमध्ये आपण ना गरजेनुसार तेल करून घेऊया, थोडं हलकंसं गरम करूया तेल आणि त्यानंतर मग काय काय पुढे टाकायची रेसिपी तुम्हाला दाखवतो मी. त्यात थोडंसं तेल टाकूया गरजेनुसार. ठीक एवढं ठीक आहे, जरा गॅस चालूच केला नाही, वा कसा शिजेगा. ठीक आहे, हा गॅस चालू केला आहे आणि तेल थोडं गरजेनुसार गरम होऊन जायचं. आणि हो, हा गरम मसाला हा देखील खातूचाच वापरला आहे आपण. आणि इथे मस्त बघा चिकनला ना असं पाणी सुटलेलं आहे मॅरिनेट केल्यानंतर, हे बारीक केले मी पीस त्याचे आणि एक लेग पीस ठेवला. सो आता इथे सर्व आपण जे इन्ग्रेडियंट्स असतात जे काही रेसिपीला लागतात ते सर्व घेतलेलं आहे सामान, आणि चला आता रेसिपी सुरू करूया. सर्वप्रथम आपण ना हा कढीपत्ता आहे, कढीपत्ता टाकूया, थोडं लांबच राहायचं अंगार ओढता. त्यानंतर हा एक कांदा बारीक चिरलेला टाकायचा, हायच्यात टाकला आणि त्यानंतर याला मस्त असं गुलाबी रंग येईपर्यंत हलवून घ्यायचा. तर मित्रांनो आज बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की विकास ब्लॉगिंग सोडून आणि ट्रॅव्हलिंग सोडून आज हा कुठला व्हिडिओ बनवतोय. तर ना मित्रांनो आज घरी कोणी नाहीये, एकटाच आहे घरी, सर्व बाहेर गेलेत घरचे फॅमिली, आणि भूकही लागली होती आणि मूडबी झाला होता, म्हटलं चला आज काहीतरी चिकन बनवूया. एक दोन वेळा प्रयत्न केला होता, आता बघू कसं बनतं ते. सो आज संडे होता आणि मूडही झाला होता चिकन खाण्याचा, घरी कोण नव्हतं, घरीचे सर्व बाहेर गेले होतात, तर म्हटलं आज आणायचं कसं, कारण हॉटेलचं ना मित्रांनो शेवटी हॉटेलचं असतं, त्यात किती पैसे लावले तरी पोटभर जेवण नाही जात. तर म्हटलं ठीक आहे यार, ट्राय करूया घरी आपण असंही. तेव्हा मस्त कांदा आता गुलाबी गुलाबी होईपर्यंत ना छान असं तेलामध्ये परतून घेतलाय. आता याच्यामध्ये आपण ना हळद टाकूया गरजेनुसार.
तर मी जास्त नाही एवढे अर्धी चमचा टाकून बघतो पहिले, आणि कारण मी मॅरिनेट करताना ना हळद ऑलरेडी टाकली होती त्यामध्ये, त्यानंतर ना ऑलरेडी आपण मसाला ॲड केला होता त्यामध्ये खाजूचा मसाला, तर मी 2 चमचे टाकतो, मला तिखट जास्त आवडतं, म्हणजे आपल्या गरजेनुसार जास्त तिखटही नको आणि जास्त हेही नको, तर मस्त असं हलून घ्यायचं, एकजीव करायचं, आणि वरून ही थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ही टाकायची, ऍड करूया मस्त मॅरिनेट झालेलं चिकन आणि मस्त सुंदर असं पाणीही सुटलंय चिकनला, तो चिकन ऍड केलंय मित्रांनो, आणि अर्धा मस्त याला छानशी ना असं एकजीव करून घ्यायचं, आपण याच्यामध्ये मसाले वगैरे टाकले, हळद टाकले, मीठ टाकायचं राहिलंय फक्त, ते थोड्या वेळी टाकूया नंतर टाकूया, आपण मस्त याच्यात चिकन टाकलं मॅरिनेट केलेलं, आणि आपण काय काय जे होते मसाले वगैरे ते ॲड केले याच्यामध्ये, आणि ना आता पुढे याला चांगलं थोडं लो फ्लेमवर ठेवायचं, त्याला असं मस्त पाणी सुटतं, एकजीव होतो आणि त्याला त्यामध्ये स्वाद पण खूप छान लागतो, तेव्हा मस्त एक छानपैकी असा आता एकजीव झालेला आहे, आणि आता याच्यावरनं झाकून ठेवूया थोड्या वेळ, आता झाकण घेतलंय आणि मस्त याच्यावर झाकून ठेवूया, आता जे आपण चिकन बनवलं ते आता झाकून ठेवूया, तर ना मित्रांनो आता आपण आपलं चिकन लावलेलं आहे, 10-15 मिनटं वाट बघूया त्याला मस्त तवंग येऊपर्यंत, पुढची प्रोसेस नंतर करूया, आणि 10-15चा वेळ आहे, मिनटाचा 10-15 मिनटाचा, तो तोपर्यंत ना आपण भात लावूया, कारण मला चिकनसोबत भात आवडतो खायला, आठवणीने पहा, आणि जे कोणी आपले मित्र असतील ना की बाबा घरी एकटे असतील तर काय बनवायचं, खिचडी बनवायची किंवा काय बाहेरून आणून खायचं, त्यापेक्षा नाही आपलं घरचं घरगुती जेवण खूप छान आहे, आणि सर्वांनी शिकलं पाहिजे आवर्जून, घरच्यांनाही मदत होते कधी, कारण सगळ्यांची घरी कोणी फॅमिली असतं कधी वृद्ध लोक असतात, त्यांनाही हातभार लागतो आणि त्यांचीही थोडीफार मदत होते, आणि करा कधीतरी बनवून खायला जे आपल्या घरच्यांना, चिकन भात होईपर्यंत ना तोपर्यंत बघा, आज मस्त ना आपले कॅशिओ वगैरे काढून ठेवलेले, कॅशिओ हे गिटार आहे आणि स्टँड वगैरे ट्रायपॉड आहे माझा, आपले काही दिवसांनी मित्रांनो आपले ना ट्युटोरियल्स पण येणार आहेत कॅशिओचे, आणि खूप छान असे खूप म्हणजे मला आवड आहे संगीताची, इन्स्ट्रुमेंट वाजवण्याची, घरी असलो ना मित्रांनो एकटा तर काही ना काही आपले वाद्य वाजवत राहतो, तो एक वेगळा भाग झाला आपला ब्लॉगिंगचा, आपला ट्रॅव्हलिंगचा, तो शूटिंगचा, तो एक वेगळाशा आपला भाग झाला की त्या ठिकाणी मी प्रस्तुत करतो, पण मला खूप हॉबी आहे आणि खूप आवड आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवायची, शाळेतल्या दिवसापासून मी सर्व वाजवतो, तेही आपल्याला पाहायला मिळणार आहेत काही पुढच्या ब्लॉग्समध्ये, तो एक साईडला ना मी आता भात लावून दिलेला आहे, थोडेसे तांदूळ घेतले 2 वाट्या, आणि गरजेपुरचं पाणी टाकलं, थोडं मीठ टाकलं, आणि ते आता एक साईडला भात ठेवला आहे उकडवायला, आणि एक सांगायला विसरलो की आता जे आपलं चिकन शिजतं आहे ना त्यामध्ये आपल्याला थोड्या वेळाने ना ओला मसाला टाकायचा आहे, ओला मसाला टाकायचा आहे, आणि ओला मसाल्यासाठी ना मित्रांनो एक कांदा घेतला आणि अर्ध्याच्या अर्धं खोबरं घेतलं, ते गॅसवर थोडं परतून घेतलं, असं भाजून घेतलं, भाजल्यानंतर खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे केले, तुकडे करून त्याला मिक्सरच्यामध्ये थोडं वाटून घेतलं, थोडं बारीक केलं आणि किंचितसं पाणी टाकलं, पाणी टाकून त्याला मस्त असं छानशे ना बारीक करून घेतलं, मसाला बनवला आहे त्यासाठी आपण लसूण टाकलं, अद्रक टाकलं, कांदा टाकला, थोडे जिरे टाकले आणि खोबरं,
त्यांचं मस्त पेस्ट बनवून घेतलेली दाखवतो आपल्याला. ही बघा, काय एवढं कठीण नाही आहे, सोपं आहे, इझी आहे. फक्त थोडं परतून घ्यायचं एक 10-15 मिनटं आणि बारीक करून आपल्या मिक्सरला वाटून द्यायचं. भिसाच्या भांड्यामध्ये लहान भांडं घ्यायचं, लहान भांड्यामध्ये व्यवस्थित होणार. एक जास्त वेळ लागत नाही, एक मला वाटतं आतापर्यंत मला सर्व जे सामान आहे ते घेण्यासाठी अर्धा तास लागला असेल. लवकर येतो आणि खूप छान आणि खूप स्वादिष्ट असं चिकन बनणार आहे मित्रांनो. ओला मसाला वाटून घेतला आहे, असा पेस्ट थोडंफार पेस्ट झाली पाहिजे त्याची. अशी इथे भात लावून दिला आहे, मस्त राईस आणि आपलं चिकन याच ठिकाणी शिजत आहे. आणि बाहेर बघा, मस्त एकदम किती सुंदर वाटतं आहे, हिरवगार अशी झाडं आहेत, वातावरण खूप छान झालेलं आहे. भात झाला की सकाळी आम्ही त्या चपात्या बनवून गेली होती. फक्त बाहेर ती म्हणाले काहीतरी चपात्या बनवून जाते, तुम्हाला हवं तर हॉटेलमधून काय बाहेरून मागवू शकता. तर म्हटलं आज हॉटेलला न मागवता ना घरीच काहीतरी ट्राय करूया आणि प्रयत्न करूया घरीच चिकन बनवण्यासाठी. 8 ते 10 मिनिटं झाले चिकन ठेवून, आता बघूया त्याला थोडंफार असं पाणी सुटलं आहे का. मस्त पाणी सुटलंय त्याला, अजून थोड्या वेळ ठेवूया म्हणजे मस्त छानशी अशी तवांग येईल त्यावर. आणि आपला राईस पण होत आलेला आहे, थोडंसं पाणी ॲड करूया त्यामध्ये आणि मग झाकून ठेवूया. झाले अजून 1-15 मिनटं झालेले, 15 मिनटापर्यंत. आणि त्यामध्ये आपण जो आपला ओला मसाला वाटला होता ना, हा तो टाकूया. त्याच्याने कसं मस्त आपण पातळ पण करू शकतो. बघूया आता क्या बात आहे, तोंडाला पाणी सुटलंय बघूनच. मला तर तुम्हाला माहित नाहीये माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय. काय काय झालं, हा आपला ओला मसाला मस्त आता यामध्ये ॲड करूया. आणि हे जे काही बाकी राहतं ना याला लागलेलं, कारण भांड्याला काही नाही काही लागलेलं राहतंच, ते नंतर ना त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि मधून ते पण टाकायचं, वेस्ट नाही करायचं. ते हे झाकणामध्ये पण होतं, हे झाकणातही टाकलं छोटा पकडते यार. हा मसाला टाकला आहे आणि याला जे लागलेलं असतं ना ते पण वेस्ट नाही करायचं, टेस्ट को वेस्ट नाही करणे का. त्याच्यात पाणी टाकून ते पण यामध्ये टाकून घेऊया. आता हा मसाला जो टाकला आहे ना आपण त्याला मस्त एकजीव करून घेऊया, मिक्स करूया. यात थोडंसं पाणी टाकूया आणि या टेस्टला पण वेस्ट नाही करायचं. यातही पाणी टाकून ना मस्त एकजीव केलं आणि हे पाणी याच्यात टाकून द्यायचं. त्यानंतर हे जे आपण एक साईडनी धरून ठेवायचं, कधी कधी ना उडी मारते ती. आणि दुसऱ्या हाताने हे जे मसाला टाकले ना त्याला मस्त एकजीव करून घ्यायचा. मसाला टाकण्याचा उद्देश हा ना आपण पातळ करू शकतो म्हणजे आपल्याला संध्याकाळपर्यंत पुरेल ते. संध्याकाळी येतील ना सर्व फॅमिली, त्यांना सरप्राईज. आता हे सर्व एकजीव केल्यानंतर ना यामध्ये 1-2 ग्लास पाणी टाकायचं. पाणी घेतलं, 1-2 ग्लास पाणी ॲड करायचं, असं पूर्ण मिक्स करायचं यामध्ये. मस्त छान असा रंग पण आलेला आहे आणि चव पण तेवढीच छान लागेल. पाणी थोडं जास्तच टाकलं आहे जेणेकरून संध्याकाळी फॅमिली येईल ना त्यांनाही पुरेल. मस्त असा कलर आलेला आहे खूप छानसा आणि तवंग आलेली. त्यानंतर मीठ टाकायचं राहिलं तर मीठ लास्टला टाका, हे मीठ आहे गरजेनुसार. वरून भिरवळायचं असं आणि मीठ भिरवळल्यानंतर ना मित्रांनो त्याला पुन्हा हलवून घ्यायचं की एकच ठिकाणी नको मीठ पडायला.
मीठ टाकल्यानंतर ना थोडी कोथिंबीर होती आपल्याकडं शिल्लक राहिलेली बारीक चिरलेली, तीही टाकू। म्हणजे कसं वरून डेकोरेटला पण छान वाटतं आणि कोथिंबीर म्हणून ना चव पण येते, त्याला स्वाद पण येतो, कारण नॉनव्हेज असतं ना चिकन वगैरे वही स्वास वगैरे येत नाही त्याचा तोंडाचा आपण खाल्ल्यानंतर। कोथिंबीर ॲड करायची, तर मित्रांनो आपण आता आपलं चिकन टाकलेलं आहे, त्यामध्ये ओला मसाला टाकला, कोथिंबीर टाकली आणि या ठिकाणी भात लावलेला आहे, राईसही होतो आहे आणि ते आपलं चिकनही मस्त शिजू राहिले छान। त्याच्यासाठी ना मित्रांनो मी कोथिंबीर टाकली स्मेल येऊ नये म्हणे, आणि दुसरं कारण होतं की आपण सुरुवातीला मॅरिनेट करून घेतलं चिकन, धुतल्यानंतर ना त्याला एक 15 मिनटं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, जी प्रोसेस होती आलं लसूण पेस्ट वगैरे होती हळद होती आणि ते सगळं मसाला वगैरे करून मॅरिनेट ठेवलेलं, त्यामुळे ना चिकनला असा वहीच वास येत नाही, जो उग्र वास येतो ना एक वेगळ्या प्रकारचा जेवताना तो वास येत नाही त्याच्याने, आणि खायलाही स्वादिष्ट लागते एकदम हॉटेल सारखं छान दिसू राहिले। वर मस्त तवंग पण आलेली आहे, पाणी सुकलेलं आहे आणि कोथिंबीरमुळे म्हणा जरा कलर पण मस्त छान दिसतो। या साईडला आपला राईस पण होतो आहे, बस थोड्या वेळात होईल राईस आहे। आज तर संध्याकाळी घरच्यांना सरप्राईज आहे, जेवण बनवलं। एक ना वेगळा व्लॉग होता मित्रांनो आजचा, आपला नेहमी ट्रॅव्हलिंगचा असतो, प्रवासाचा असतो आणि डेली व्लॉग्स असतात, आपण वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करतो, ते त्याच्या थोडा हटके व्लॉग आहे आजचा। आजचा घरचा आहे आणि रेसिपीचा आहे, हा माझा फर्स्ट व्लॉग आहे रेसिपीचा। आवडली असेल ना मित्रांनो तर मनापासून लाईक करा, तुमचे लाईक्स वगैरे बघून ना मला पण खूप उत्साह येतो व्लॉग्स बनवण्यासाठी। तर आज हा पहिला प्रयत्न काहीतरी रेसिपी बनवण्याचा, कारण मला फक्त फिरणं आणि ट्रॅव्हलिंग्स नाही तर असे वेगवेगळे ना व्लॉग्स वगैरे बनवणं, घरचे रेसिपी वगैरे बनवणं तेही खूप आवडतं, कारण छान वाटतं मित्रांनो। एक फिरणं आणि एक डेली व्लॉग्स बनवलं, एक ट्रॅव्हलिंग व्लॉग्स असतं, त्याच्यापेक्षा आज जरा हटके व्लॉग असणार आहे रेसिपीचा, की आज फर्स्ट टाईम मी आपल्या चॅनेलवरना हा रेसिपीचा व्लॉग टाकलेला आहे फक्त चिकनचा, कारण मला चिकन खूप आवडतं। आणि एक घरच्यांनाही आपण एक असं कधीतरी वेळ द्यावा, घरच्यांनाही गृहिणीलाही आपण एक कधीतरी एक दिवस सुट्टी द्यावी जेवण बनवण्यापासून। तर मी असं नेहमी आधीमध्ये जेवण बनवतच असतो, काही नाही वेगवेगळ्या डिशेस बनवत असतो, नाश्त्याचे बरेच प्रकार आहेत ते मला येतात ते बनवतो, आणि घरची जेवणही मला बनवून खाणं आणि दुसऱ्याला खाऊ घालणं हे पण आवडतं, छान वाटतं असंही। तर मित्रांनो आज बघूया, आज चिकन आपलं शिजतं आहे मस्त आणि संध्याकाळी ना घरच्यांचे रिॲक्शनही बघूया आपण। आपलं चिकन शिजत आहे किचनमध्ये आणि तोपर्यंत ते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट काढून ठेवलेले आहेत, थोड्या वेळाने वाजवायला येऊ, घरी एकटा असेस बोर वाटतं म्हणून, हे आपले सोबत असतात ना मित्रांनो, मी कधीच एकटा वाढवत नाही, मला कधीच स्वतःला एकटा जाणवत नाही जोपर्यंत माझे इन्स्ट्रुमेंट माझ्यासोबत असतात। त्याचेही या ब्लॉग्स येणार आहेत, आपल्याला ट्युटोरियल्स येणार आहेत तेही तुम्हाला दाखवणार आहे मी। तर पाहूया आता थोड्या वेळेत आपलं जेवण होऊ आणि जेवायला बसायचं आहे। मस्त आता थोडं आटवावं लागेल, थोडं पाणी 2 ग्लास टाकलं होतं मी, आपल्याला भातासोबतच खायचं आहे, पाणी असेल तरी चालेल। होत आहे मस्त, त्या ठिकाणी आपलं चिकन शिजत आहे आणि दुसऱ्या बाजूलाच ना राईस पण झालेला आहे आपला, ठीक आहे। आता चिकनसोबत खायला ना एक कांदा कापूया आणि लिंबू, हा पोळपाट घेतला याच्यावर बरं होतं मला कापायला, आणि एक कांदा घेतला, हा कांदा चिरूया खायला सोबत। आता झालेला आहे आता जे पाऊनचाच झालेला आहे आणि आपलं चिकन झालेलं आहे, क्या बात आहे, मस्त छानसं चिकन शिजलेलं आहे। पहिलेच मित्रांनो आपण रेसिपी, आपलं चिकनही झालेलं आहे, राईसही झालेलं आहे आणि सकाळी आम्ही तर चपाती बनवून गेली होती पोळ्यापर्यंत घरामध्ये, तर भूक पण लागलेली आणि चला जेवायला घेऊया। माझं फेवरेट चिकन लेग पीस, हा
मस्त उकळतो उकळतो चिकन काढले मित्रांनो गॅसवर. चला आता जेवायला बसू, खूप वाट पाहिलेली आहे आणि भूकी खूप लागलेली आहे. सगळी नाश्ता वगैरे जसा केला होता पण दुपारचा वेळ झाला आणि भूकी लागलेली आहे. तर बाहूया कसं झालं आपलं चिकन. काढून घेतलं आहे राईस आहे, त्याच्यावर थोडा रसा टाकलेला आहे. इथे चिकन पीस आहेत, कांदा घेतला आहे जेवताना आवडतो मला. इथं पोळ्या घेतल्या आहेत आणि ते आपलं आता जस्ट बनवलेलं आहे चिकन. सो या मित्रांनो जेवायला. ऑसम. आणि हो मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं हे जी मी आज चिकनची रेसिपी बनवलेली आहे पहिल्यांदा तुमच्यासाठी, हा माझा पहिला फर्स्ट ब्लॉग आहे रेसिपीचा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की आपली प्रतिक्रिया कळवा की तुम्हाला हा रेसिपीचा ब्लॉग कसा आवडला. जर आवडला असेल तर नेक्स्ट टाईम मी नक्की तुमच्यासाठी आणखी शिकेल रेसिपीचा आणि खूप छान छान नवीन नवीन रेसिपी घेऊन येईल. जसे मला सकाळी ब्रेकफास्ट वगैरे नाश्त्याच्या भरपूर रेसिपी येतात त्याही तुम्हाला दाखवेल मी. रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आपली प्रतिक्रिया आप माझ्यापर्यंत कळवा. तर मित्रांनो आज हा व्लॉग इथे पूर्ण करतो आणि जेवायला बसतोय. व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लवकरच भेट होईल आपली पुन्हा एकदा खूप छानशा अशा एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आज रेसिपी आली, रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मनापासून तर व्हिडिओला नक्की लाईक्स करा. तुमचे लाईक्स आपल्यापर्यंत पोहोचत आम्ही आपली ही ओढ नात्यांची, ही आपल्या नात्यातली ओढ अशीच कायम भक्कम राहील. तर चला भेटूया पुन्हा एक अशा खूप छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.